राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक अंकित साखरे, अध्यक्ष रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सरपंच ग्रामपंचायत देवनावे. श्रद्धा अंकित साखरे, माजी सभापती आणि माजी सदस्य पंचायत समिती खलापूर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सुमन मोहन अवसरमल, माजी नगराध्यक्षा खोपोली नगर परिषद. मोहन केरू अवसरमल, माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक दीपेश उर्फ बबलू मोरे, सामाजिक कार्यकर्ता खालापूर रायगड. राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार रायगड लोकसभा मतदारसंघ, माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री हनुमंत शेठ पिंगळे, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. कोकणचे भाग्यविधाते आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब वाढदिवसाचे अभिष्टचिंतन. शुभेच्छुक श्री कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद. आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आपणास वाढदिवसाच्या आसमंत शुभेच्छा. शुभेच्छुक श्री मंगेश तळवी, माजी गटनेते, माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक उमा संदीप मुंढे, जिल्हाध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस, माजी सभापती रायगड जिल्हा परिषद. संदीप सुदाम मुंडे, माजी सरपंच मोहपाडा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक नरेश पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खालापूर, माजी सभापती रायगड जिल्हा परिषद. खासदार रायगड लोकसभा मतदारसंघ, माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री निलेश औटी, युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस. श्री सुनील पुरी, युवा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस. श्री निखिल ढोले, युवा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस. नमस्कार, मी साक्षी, झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा. जम्मू काश्मीर मधील अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ठकफुटीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये तब्बल 40 जण बेपत्ता झालेत. या दुर्घटनेमुळे आळंदी येथील काही भाविकही तिथे होते. या आळंदी येथील एका महिला भाविकाचा मृत्यू झालाय. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू शेजारच्या कर्नाटकातील ऐतिहासिक विजापूर जवळ असल्याची माहिती समोर आली आहे. विजापूर परिसरात झालेला भूकंप 4.6 रिश्टर स्केल पर्यंत नोंदवण्यात आलाय. जिल्हा प्रशासनानं या घटनेचा दुजोरा दिलाय. जम्मू काश्मीर मधील अमरनाथ गुहेजवळ बेस कॅम्पला ढगफुटी झाली आहे. पाण्याच्या लोटात 25 अधिक तंबू वाहून गेलेत. दुर्घटनेतील जखमींना वाचवण्यासाठी लष्करानं युद्ध पातळीवर बचाव कार्य हाती घेतलंय. जखमींना एअरलिफ्ट करून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलंय. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 16 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. केरेवाडी येथे पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीला अपघात झाला होता. या अपघातातील जखमी 17 वारकरी मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिवसेनेने मिरज रुग्णालयात धाव घेत वारकऱ्यांना 5,000 रुपयांची मदत देऊ केली आहे. नीलम गोरे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. नागपूर येथील बुटीबोर येथील वेणा नदीच्या पुलाखाली एक महिला आणि एक पुरुषाचा मृतदेह गुरुवारी आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास केला असता कौटुंबिक बदनामीच्या रागातून सख्या भावांनीच इतर दोघांच्या मदतीने ही हत्या केल्याचं उघड झालंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शुक्रवारी दुपारी एरटिका कारचा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार 40 फूट तरीत कोसळल्यानं कार चालक आणि एक प्रवाशी जखमी झालाय. पूर्व विदर्भात कोरोनाचं संक्रमण वाढत असतानाच गेल्या 7 दिवसात डेंग्यूचे 34 नवीन रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान डेंग्यूचे 34 नवीन रुग्ण आढळलेत. नांदेडमधील शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. शेतकऱ्यांची पिकं पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पाण्यामुळे पिकासह शेतीही खरडून गेली आहे. तालुक्यातील शेलगाव, शेळी, कोंढा, देगुळसह अनेक गावांचा संपर्क तुटलाय. पुरामुळे पासदगाव मार्गे परभणीकडे जाणारी वाहतूक बंद झाली असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं.
रायगड जिल्ह्यात रात्रंदिवस मुसळधार पाऊस कोसळतोय. मागच्या वर्षी अतिवृष्टी आणि महापुरानं महाडमध्ये हाहाकार माजवला होता, त्यामुळे यावर्षी संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलादपूर नरवीर रेस्क्यू टीम तयारीला लागली आहे. पेण तालुक्यातील डोंगरदरीच्या कुशीत बसलेल्या चांदेपट्टी गावाला दरड आणि भूस्खलनाची भीती असल्यानं येथील नागरिकांना पेण तालुका मराठा समाज सभागृहात स्थलांतरित करण्यात आलंय. स्थलांतरित करण्यात आलेल्या ग्रामस्थांना भाषोपतर्फे ब्लँकेटचं वाटप करण्यात आले. मुंबई गोवा महामार्गालगत बसलेल्या लाखपाले गावावर भल्या मोठ्या दगडाचं सावट घोंगावत आहे. गेले 3 दिवस सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे लाखपाले गावाच्या डोंगरावरील एक दगड निखळला असून झाडाच्या आधारावर अडकून राहिल्यानं ग्रामस्थ भयभीत झाले. चटपट संवाद मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पुढेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. विकासाचं कर्तृत्ववान नेतृत्व राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार रायगड लोकसभा मतदारसंघ आमचे आदरणीय नेते सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री नितीन चौधरी, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस खालापूर तालुका. आमचे आदरणीय नेते खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री राजेश पार्टे, उपनगराध्यक्ष नगरपंचायत खालापूर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनीलजी तटकरे साहेब आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक संतोष बैलमारे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कलसत खालापूर विधानसभा, सदस्य ग्रामपंचायत सावरोली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनीलजी तटकरे साहेब आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक संतोष गुरव, अध्यक्ष खालापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनीलजी तटकरे साहेब आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक शेखर पिंगळे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनीलजी तटकरे साहेब आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सुधाकर खारे, माजी उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनीलजी तटकरे साहेब आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सुवर्णाताई मोरे, महिला अध्यक्ष खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार रायगड लोकसभा मतदारसंघ माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संदेश चौधरी, उपसरपंच गुरुग्राम पंचायत देवनावे तालुका खालापूर. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित घडामोडी. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यापासून शिवसेनेत रोज नव्या घडामोडी घडतात. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं सध्या शिवसेनेत अनेक नवीन घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक आमदारांनी आपला वेगळा गट केल्यामुळं शिवसेनेत नव्या नेत्यांना संधी देण्याचं काम सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं अर्जुन खोतकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक मधील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदे गट आणि भाषपवर जोरदार टीका केली आहे. 4-5 खासदार हल्ले म्हणजे शिवसेना हलत नाही. आम्ही लाल किल्ल्याला सलाम मारत नाही, रायगडाला सलाम मारतो. दिल्लीकरांनाही मुंबई तोडायची आहे, म्हणूनच शिवसेना तोडली. मुंबई तोडा हा नजराणा घेऊन मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिंदे गटात सहभागी असलेले आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय. तसंच नव्या सरकारमध्ये असलेल्या मंत्रिपदांच्या अपेक्षेविषयी बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली आहे. अनिल देशमुखांच्या कथित वसुली प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी पत्र ईडीला दिलं होतं, त्याला ईडीकडून मान्यता देण्यात आली आहे. सचिन वाझे सर्व तथ्य आणि खरी माहिती सांगणार असेल तर माफीचा साक्षीदार होण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही, असं ईडीकडून सांगण्यात आलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना शिंदे गटावर परखड शब्दात टीका केली. राऊतांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावलाय. दिल्लीत भेटीगाठी दरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राऊतांना लक्ष्य केलंय. ठाकरे परिवारावरील टीका आम्ही खपवून घेणार नाही, हे किरीट सोमय यांनी लक्षात घ्यावं, अन्यथा आम्हाला सत्तेचे देखील पर्वा राहणार नाही, असा इशारा शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळं शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यात सत्ता नाट्य सुरू असताना गॅस तसंच विजेचे दर वाढवण्यात आलेत, याच मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात नव्या सरकारनं स्थापनापन्न होताच जनतेला वीज दर वाढीला सामोरं जावं लागत आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठीचा 44 अब्ज डॉलर्सचा करार रद्द केलाय. ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी फेक अकाउंटची माहिती देण्यात अपयशी ठरल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या करारातून माघार घेतल्यानंतर ट्विटर आता इलॉन मस्क यांच्यावर खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे.
जोहे येथील बेकायदा गर्भपात प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अभय दिले. वारंवार मागणी करून देखील पोलिसांनी या दोन आरोपींना गजाआड केलं नाही, त्यामुळे गरिबांना न्यायाचा अधिकार नाही का असा संतप्त सवाल मयत विवाहितेच्या वडिलांनी पत्रकार परिषदेत केला. दांड रसाने रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहन चालवणं धोक्याचं झालंय. रस्त्याची चाळण झाल्यानं नागरिक आणि वाहन चालक हैराण झाले. अलिबाग तालुक्यातील सांस्कृतिक केंद्र असणारा पीएनपी नाट्यगृह भीषणाधून भस्मसात झाल्यानंतर नाट्य रसिकांसाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. नाट्यगृहाच्या वर्धापनदिनीच आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नाट्यगृहाचे भूमिपूजन प्रसिद्ध अभिनेते सला हवाई उद्या फेम भाऊ कदम आणि आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. झटपट समांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तोपर्यंत नमस्कार.